नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन बाजारभावात झालेली वाढ। 500 ते 700 रुपयाने आता सोयाबीन बाजारभाव वाढले, काय आहे बातमी सर्व आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि दररोजचे सोयाबीन बाजारभाव मोबाईलवरच बघू इच्छित असाल आणि जिंकू असाल एक कमांडो टॉर्च अगदी मोफत, तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। तर सर्वात प्रथम आपल्याकडे बाजार समिती या ठिकाणी आलेली आहे। औरंगाबाद आवक 73 परिणामी क्विंटल, किमान दर 4941, कमाल दर 5325, सर्वसाधारण दर 5133 रुपये। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे। पाचोरा आवक 200 परिणामी क्विंटल, किमान दर 5000, कमाल दर 5370 आणि सर्वसाधारण दर 5211 रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळाला आहे। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे। सिल्लोड आवक 36 परिणामी क्विंटल, किमान दर 5200, कमाल दर 5300 आणि सर्वसाधारण दर सुद्धा आपल्याला या ठिकाणी 5300 रुपये बघायला मिळाला आहे। यासमोरील बाजार समिती आहे। कारंजा आवक 5000 परिणामी क्विंटल, किमान दर 5175, कमाल दर 5495 आणि सर्वसाधारण दर 5395। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे। परळी वैजनाथ आवक 1000 परिणामी क्विंटल, किमान दर 5200, कमाल दर 5400, सर्वसाधारण दर 5300। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे। शेवटचे तुळजापूर आवक 150 परिणामी क्विंटल, किमान दर 5200, कमाल दर 5450 आणि सर्वसाधारण दर 5300 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही बाजार समित्यांचे बाजारभाव जे की तुम्हाला दाखवले। असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच्याच व्हिडिओमध्ये एवढे जय जवान जय किसान आणि वंदे मातरम।